आता आपण पायथागोरसच्या प्रमेयामध्ये आणखी एक प्रमेय पाहू. त्या प्रमेयाचं नाव आहे भूमिती मध्याचे प्रमेय. आता भूमिती मध्याचे प्रमेय हे कोणत्या प्रमेयावर आधारित आहे, तर कोणत्या प्रमेयावर आधारित आहे, तर ते काटकोन त्रिकोणाची समरूपता या प्रमेयावर आधारित असलेलं प्रमेय आहे. काय प्रमेय पहा, काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब हा त्या शिरोलंबामुळे होणाऱ्या कर्णाच्या दोन भागाचा भूमितीय मध्य असतो. दिलं काय आपल्याजवळ, आपल्याजवळ माहिती काय, काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब हे आपल्याजवळ गिवन आहे, म्हणजे पक्ष आहे. मग मी आकृती काढतो पहिले, मग त्याच्यावरून पक्ष लिहू की एक काटकोन त्रिकोण आहे. समजा हा काटकोन त्रिकोण आहे, पी क्यू आर हा काटकोन त्रिकोण आहे. काय म्हणतो, काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब. शिरोलंब म्हणजे शिरोबिंदूतून समोरील बाजूवर टाकलेला लंब म्हणजे शिरोलंब. मग या कर्णावर टाकायचा म्हणजे कोणत्या शिरोबिंदूतून टाकायला लागेल, क्यू शिरोबिंदूतून. हा क्यू मधून इथे टाकला, याला नाव दिलं मी यस. याला काय नाव दिलं, यस. आता बघा, काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेला शिरोलंब एवढा आपल्याला घेऊ पक्ष आहे. मग पक्ष काटकोन त्रिकोण कोणता आहे, पी क्यू आर. म्हणजे त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण पी क्यू आर बरोबर किती, 90 अंश. आणखी काय टाकलाय, लंब टाकलाय, रेख क्यू एस लंब कशावर टाकलाय, कर्णावर. कर्ण पी आर, कर्ण पी आर आणि पी डॅश एस डॅश आर, पी डॅश एस डॅश आर. साध्य काय करायचंय ते वास्तव साध्य, त्या शिरोलंबामुळे होणाऱ्या कर्णाचे दोन भाग. आता हे शिरोलंब टाकला याच्यामुळे कर्णाचे कोणते भाग झाले, दोन, पी एस आणि आर एस, पी एस आणि एस आर, पी एस आणि एस आर, पी एस आणि एस आर हे दोन भाग झाले. आता पी एस आणि एस आर हे दोन भाग म्हणजे या दोन भाग होणाऱ्या कर्णाच्या दोन भागाचा भूमितीय मध्य असतो. म्हणजे हा जो शिरोलंब आहे तो शिरोलंब या दोन भागाचा भूमितीय मध्य असतो. म्हणजे याचा वर्ग या शिरोलंबाचा वर्ग बरोबर या दोघाचा गुणाकार, या दोघाचा गुणाकार. कारण शिरोलंब हा या दोघाचा भूमितीय मध्य आहे. म्हणजे आपलं काय साध्य करायचं आहे, शिरोलंब कोणता आहे, क्यू एस चा वर्ग बरोबर पी एस, पी एस गुणिले, पी एस गुणिले काय, एस आर, पी एस गुणिले एस आर. म्हणजे या दोन भागाचा तो भूमितीय मध्य आहे हे आपल्याला साध्य करायचं आहे. आता बघा सिद्ध झाली तुम्ही कशी लिहिता येईल. आपल्याला माहित आहे आपण काटकोन त्रिकोणाची समरूप, काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोणाची समरूपता पाहिलं. आता काटकोन त्रिकोणाच्या समरूपतेमध्ये काय पाहिलं आपण, की काटकोन त्रिकोणामध्ये जर कर्णावर टाकलेला शिरोलंब, जर काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात ते परस्परांशी समरूप असतात, आणि ते दोन त्रिकोण मूळ काटकोन त्रिकोणाशी कसे असतात, समरूप असतात. म्हणजे याचा अर्थ हा काटकोन त्रिकोण आहे, ह्या शिरोलंब आहे, तर हे दोन त्रिकोण परस्परांशी तर समरूप असतील आणि यामुळे काटकोन त्रिकोणाशी सुद्धा समरूप असतील. मग मी इथं लिहितो सिद्धता. पहिलं विधान मला माहित आहे की त्रिकोण पी क्यू आर मध्ये, त्रिकोण पी क्यू आर मध्ये, पी क्यू आर मध्ये कोण पी क्यू आर बरोबर 90 अंश, कोण पी क्यू आर बरोबर 90 अंश, रेख क्यू एस लंब कर्ण पी आर, कर्ण पी आर, पी डॅश एस डॅश आर, कारण पक्ष, कारण पक्ष दिलेला आहे. आता हे असं जर असेल तर आपल्याला हा मोठा त्रिकोण या दोन्ही त्रिकोणाशी समरूप असलेले लिहिता येते. म्हणून त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण पी एस क्यू, पी एस क्यू समरूप त्रिकोण. याचं नाव काय घेतलं, पी क्यू आर, क्यू कुठं आला, मध्ये. नाव सुरुवात कुठून केली, पी बिंदू पासून, म्हणजे पी हा सामायिक कोण आहे. याचं नाव आता दुसऱ्याचं नाव काय, पी एस क्यू, पी एस क्यू. तिसऱ्याचं नाव काय, तिसऱ्याच्या नावाची सुरुवात, इथं आर शेवटी आलाय
हे आर आकोर म्हणजे इथून सुरुवात करावं लागेल क्यू एस आर, क्यू एस आर, कारण काटकोन त्रिकोणाची समरूपता, त्रिकोणाची समरूपता, काटकोन त्रिकोणाची समरूपता म्हणजे तिन्ही त्रिकोण मूळ काटकोन त्रिकोण आणि हे तयार झाले दोन त्रिकोण, तिन्ही त्रिकोण परस्परांशी कसे असतात समरूप असतात. तर आता आपण त्याच्यापैकी हे दोन घेऊ, तिसरं विधान मी इथं लिहितो म्हणून त्रिकोण पी एस क्यू समरूप त्रिकोण क्यू एस आर, कारण विधान दोन वरून घेतलं मी, हे तिन्ही एकमेकांशी समरूप आहेत त्यामुळे आपल्याला दोन घ्यायचे. चौथं विधान, आता दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्याच्या संगत बाजू कशा असल्या पाहिजे प्रमाणात, मग त्याच्या संगत बाजू जर प्रमाणात घ्यायची असतील तर इकडच्या इकडची बाजू जर मिळतील पी एस छेद इकडची काय येईल क्यू एस, पी एस इकडची काय येईल क्यू एस, इकडची एस क्यू घेतली एस क्यू छेद एस आर बरोबर पी क्यू, पी क्यू छेद क्यू आर, पी क्यू छेद क्यू आर, कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता आपल्याला पाहिजे काय पहा, क्यू एस चा वर्ग बरोबर पी एस गुणिले एस आर, क्यू एस चा वर्ग म्हणजे हे दोन आपण गुणोत्तर घेऊ, हे दोन गुणोत्तर घेऊ म्हणजे तर पी एस छेद क्यू एस बरोबर एस क्यू ला काय लिहू शकतो आपण, आता इथे लांबीच आहे इथे वन टू वन करस्पॉन्डन्स काही, इथे लांबी आहे म्हणून याला क्यू एस लिहितो, क्यू एस इथं एस आर, मग म्हणून तिरकस गुणाकार केला काय क्यू एस, क्यू एस इंटू क्यू एस, क्यू एस चा वर्ग बरोबर पी एस गुणिले एस आर, पी एस गुणिले एस आर म्हणजेच क्यू एस हा पी एस आणि एस आर चा काय भूमितीय मध्य आहे, म्हणून म्हणून शिरोलंब, शिरोलंब क्यू एस हा, क्यू एस हा रेख पी एस, हा रेख पी एस व रेख एस आर चा भूमिती मध्य आहे, भूमिती मध्य आहे, भूमिती मध्य आहे. झालं का प्रमेय सिद्ध पहा, की काटकोन त्रिकोण दिला होता, काटकोन त्रिकोणात शिरोलंब टाकलाय, हा जो टाकलेला शिरोलंब आहे हा शिरोलंब या कर्णाचे जे दोन भाग होतात त्याचा भूमितीय मध्य असतो, म्हणजे क्यू एस चा वर्ग बरोबर पी एस गुणिले एस आर असते, हे आपल्याला आपण सिद्ध केलं. या प्रमेयालाच म्हणतात भूमितीय मध्याचे प्रमेय.